अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। प्रतिपंढरपूर म्हणून ओळखला जाणाऱ्या शेंदुर्ली नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक येत्या 9 डिसेंबर रोजी होऊ घातली आहे। येथील निवडणूक ही चौरंगी होणार असून आजपासून खऱ्या प्रचाराला सुरुवात झाली आहे। भारतीय जनता पक्षाने सुद्धा आपली संपूर्ण ताकद येथे पणाला लावली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते संजय गरुड यांचा बालेकिल्ला काबीज करण्याची रणनीती भाजपाने आखली आहे। शेंदुर्ली येथील भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचे नारळ आज जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन खासदार रक्षा खडसे यांच्या शुभ हस्ते त्रिविक्रम मंदिरात आज वाढवण्यात आले। या ठिकाणी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन खासदार रक्षाताई खडसे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत शेंदुर्ली वासियांना विकासाचे आश्वासन देत भाजपाला एक हाती सत्ता देण्याचे आवाहन केले आहे। महाजन आपल्या या विभागाच्या लोकप्रिय खासदार आदरणीय रक्षाताई आपल्या तालुक्याचे अध्यक्ष चंदूआण्णा आपले सगळ्यांचे नेते गोविंद शेख आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत उत्तमरावजी सर्व व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे कार्यकर्ते बंधूंना आज शेंदुर्ली नगर पंचायतीच्या खऱ्या अर्थाने प्रचाराला शुभारंभ होतोय आणि मी या ठिकाणी सांगू इच्छितो जे देखी का पहिली का गर्दी अरे वो अरे वो आणि राशील का उभा नाही रे हो नाही रे हो या ठिकाणी जी काही गर्दी उपस्थित आहे ह्या गर्दीचं द्योतक असं आहे की 9 तारखेला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नगर पंचायतीत प्रचंड मताधिक्याने निवडून येतील ही या ठिकाणी मी या नम्रपणाने सांगू इच्छितो। ज्या पद्धतीने गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली जामनेरचा विकास झाला आणि जामनेरच्या धर्तीवर शेंदुर्लीचा विकास करायचा असेल तर जनतेने आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मेहनतीने प्रचंड मताधिक्याने यांचं डिपॉझिट वाचणार नाही अशा पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल आणि ते कार्यकर्ते सगळे करतील याची मला खात्री आहे। मित्र या ठिकाणी अनेक अपेक्षा या ठिकाणी गोविंदजींनी सांगितल्या अनेक जे काही विकासाची कामं केलेली आहेत नगर पंचायतीच्या माध्यमातून हे ग्रामपंचायत असताना गेली अनेक वर्ष ज्यांच्याकडे नेतृत्व होतं त्यांनी या शहराचा विकास केला नाही परंतु 40-50 कोटीची कामं नगर म्हणजे ग्रामपंचायत असताना या ठिकाणी आणली ही नगर पंचायतीची पहिली निवडणूक आहे आणि नगर पंचायतीचा पहिला नगर अध्यक्ष आपल्या बसल्यानंतर हा शेंदुर्लीचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन मी या ठिकाणी आपल्या नेत्यांच्या वतीने देऊ इच्छितो। गिरीश भाऊ म्हणजे आपल्या सगळ्यांचे संकट मोचक आहे महाराष्ट्रावर जे जे काही आपत्कालीन स्थिती निर्माण होते त्यावेळेस मुख्यमंत्री सगळ्यात पहिले कोणाला प्राचारण करत असतील तर गिरीश भाऊंना प्राचारण केलं जातं। मग पालघरची निवडणूक असो नाशिकची निवडणूक असो जळगावची महापालिका असो की ग्राम आपल्या जामनेर मध्ये 0-25 विजय असो तो ग्राम जामनेरचा पॅटर्न अख्ख्या महाराष्ट्रावर प्रचलित झाला तोच पॅटर्न आपल्या शेंदुर्ली मध्ये 0 या ठिकाणी आले पाहिजे आणि सर्वच्या सर्व जागा या भारतीय जनता पार्टीच्या निवडून आल्या पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला काम केलं पाहिजे। मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ही त्रिविक्रमाची नगरी आहे ही या ठिकाणी गोविंद भाऊ चक्रधर स्वामींची पण नगरी आहे ही आध्यात्मिक नगरी म्हणून ओळखली जाते येणाऱ्या काळामध्ये ही विकासाची नगरी ही या ठिकाणी
नावाने ओळखली जावी अशा पद्धतीचा चेहरा मोरा बदलवणारा विकास गिरीजवंच्या नेतृत्वाखाली या शेंदुर्णीमध्ये आपल्याला करायचा आहे. महाराष्ट्रामध्ये नंबर एक शहर कोणतं असेल तर शेंदुर्णी असेल. असं विकास या ठिकाणी शाश्वत विकास भाऊंच्या माध्यमातून आपल्याला करावा लागेल. आणि मी या ठिकाणी म्हटलं की उत्तमराव म्हटले की आध्यात्मिक नगरी आहे आणि या ठिकाणी पांडुरंगांचंही लक्ष आहे. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र जर कार्यकर्त्यांना म्हणजे जसं आपण काही अडचणी आल्या संकट आले तर पांडुरंगाच्या दर्शनाला जातो आणि पांडुरंगाची धाव घेतो. तसं उत्तर महाराष्ट्राचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ज्या ज्या वेळेस अडचणीत सापडतो त्यावेळेस या ठिकाणी जामनेरला शेंदुर्णीला जी आमची पंढरी आहे जामनेर ही नगरी आमची पंढरी आहे आणि गिरीश भाऊ आमचा पांडुरंग आहे. राजकीय दृष्ट्या पांडुरंग गिरीश भाऊ आहे आणि म्हणून गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपल्या या शहराचं स्मार्ट शहर करायचं असेल तर आपल्याला 100% निकाल हे भारतीय जनता पार्टीचे आपल्याला द्यावे लागतील आणि त्या पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल एवढंच मी या ठिकाणी सांगतो. त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेले आपले जिल्ह्याचे अध्यक्ष उदय बापू वाघ, इथे उपस्थित असलेले आपले ज्येष्ठ नेते उत्तम नाना, इथे उपस्थित असलेले आपले तालुक्याचे अध्यक्ष चंदूभाऊ, शिवाजी नाना, चव्हाण साहेब, आपले अग्रवाल काका व सर्वसन्मान्य व्यासपीठ आणि आपले शहरातले सर्व बंधू आणि भगिनींना. जसं आता उत्तम नानांनी आणि अग्रवाल काकांनी त्यांच्या भाषणातनं आपल्या शहराच्या संदर्भामध्ये जे काही 5 वर्षात आपण विकास कामं केले त्या संदर्भात त्यांनी इथे सांगितलेलंच आहे आणि ही निवडणूक आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. आणि बंधूंनो, आपल्याला मागच्या 5 वर्षामध्ये केंद्रामध्ये आपलं सरकार आहे, राज्यात आपलं सरकार आहे, शेंदुर्णीत आपलं सरकार होतं, आपली सत्ता होती आणि त्या अनुषंगाने जे काही कामं विकासाची इथे अपेक्षित होते ते सर्व कामं आपल्या मागच्या बॉडीनी केलेली आहे. एक वेळा गिरीश काकांना घाबरलं नाही तर चालेल, पण अग्रवाल काकांना नक्कीच घाबरून आम्हाला पत्र द्यावं लागायचं अशी वेळ आमच्यावर आलेली. आणि जो काही निधी ह्या शेंदुर्णी गावाला जो काही अपेक्षित होतं आदरणीय गिरीश भाऊंच्या माध्यमातनं, काही थोडाफार निधी माझ्या माध्यमातनं आपण इथे दिलेला आहे. इथे महिलांची संख्या खूप मोठी आहे. आज महिला विजयाताई आपल्या उमेदवार आहे नगर अध्यक्षाचा आणि महिला म्हणून एक चांगलं काम त्यांच्या हातून येणाऱ्या दिवसांमध्ये होणार आहे. आणि एक महिला आपली नगर अध्यक्ष बनल्यामुळे आपल्याला माहिती आहे का सगळ्यात जास्त जी अडचण असते आपल्याला महिलांनाच असते, कारण जी सुरुवात ज्या काही समस्या असतात त्या आपल्या महिलांनाच माहीत असतात. सकाळी उठल्यानंतर पाण्यापासनं ते घरातल्या लाईटपासनं ज्या काही आपण अडचणी फेस करतो रोज ह्या महिलाशिवाय कोणी समजू शकत नाही. तर मला असं वाटतं पक्षाच्या माध्यमातनं आपल्या विजयाताई खळसे यांना उमेदवारी दिली गेलेली आहे आणि एक चांगलं काम भविष्यामध्ये त्यांच्या हातून घडणार आहे. मी आज या प्रसंगी एवढंच सांगते की येणाऱ्या 9 तारखेला आपल्याला सर्वांना कमळ ह्या निशाणीवर बटन दाबून आपले 17 उमेदवार आणि आपल्या नगर अध्यक्षताईंना आपल्याला जास्तीत जास्त मतांनी निवडून आणायचं आहे. इथे जे काही पुढच्या विकास कामांच्या संदर्भात इथे अग्रवाल काकांनी सांगितलं की भविष्यामध्ये पाण्याच्या योजना असतील, त्याच्यानंतर तालुका करायच्या संदर्भात जे काही निर्णय आहे गिरीश भाऊंच्या माध्यमातून नक्कीच ते घेतले जातील आणि अजून जे काही विकासाचे कामं आपल्या माध्यम म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून भाऊंच्या माध्यमातून जे काही आपल्याला अपेक्षित आहे ते नक्कीच आपल्या शहरामध्ये होतील. पण हे करत असताना आपल्या सगळ्यांची साथ तेवढीच महत्त्वाची आहे, कारण की आता इलेक्शनला काही दिवस जास्त राहिलेले नाही आहे, 4-5 दिवसच राहिले आहे. म्हणून सगळ्यांनी पूर्ण जोराने काम करायचं आहे आणि मी महिलांनासुद्धा विनंती करणार आहे, कारण की आज 50% आपलंसुद्धा तेवढ्याच मतांवर अधिकार आहे. म्हणून प्रत्येक घरातली महिला 9 तारखेला सकाळी लवकर घरातनं बाहेर निघून आपल्याला मतदानाला जायचं आहे, आजूबाजूच्या महिलांना आपल्याला घेऊन जायचं आहे. आणि आपल्या सर्वांना ठाऊक असेल की महिला म्हटली की गप्पा गोष्टींमध्ये आपण सगळ्यात पुढे असतो. कोणती गावात एखादी गोष्ट पसरायची असेल तर ते चांगलं काम महिला करू शकते. आणि म्हणून जे काही विकास आपल्या गिरीश भाऊंच्या माध्यमातनं आपल्या पंचायतच्या माध्यमातनं जे आपण शहरात केलेले आहे ते सगळे कामं आपल्याला सगळ्या महिलांपर्यंत पोहोचवायचं आहे. आणि 9 तारखेला सगळ्या महिलांनी लवकरात लवकर घराच्या बाहेर पडून आपल्या विजयाताईंना
आणि आपल्या सर्व सदस्यांना कमळ ह्या निशाणीवर बटन दाबून आपला विजय करायचा आहे. नेते आदरणीय गिरीश भाऊ विनंती करतो, त्याने आम्हाला मार्गदर्शन करा. मंचावर उपस्थित सर्वांचं नाव घेतलं मी, सर्व प्रमुख पदाधिकारी स्वयंसमोर बसलेले सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी सर्व उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सर्व पत्रकार मित्र, मी रात्री मुंबई निघालो, 11:30 गाडी होती, 2:30 मी नाशिकला आलो, नाशिकला प्लॅटफॉर्मवर भरती गर्दी होती, 2-2.5 कार्यकर्ते उभे होते, आत आले त्याला उठात उठा सत्कार करायचं, रात्री 2:30 लगेच उठलो. 11:30 गाडी निघाली, मी चंद्रकांत दादा आपले देशमुख साहेब सहकार मंत्री आम्ही तिघं जवळपास 1:15 वाजेपर्यंत बोलत, 1:30 झोपलो, 2:30 पुन्हा उठवलं, सत्कार घेतला, म्हटलं तर झोपून जळगावला पोहोचू, मनमाडला पुन्हा तोच प्रकार, चाळीसगाव लावलो सगळे आपले आमदार आणि ते पुढे दादाचे सगळे कार्यकर्ते, पाचोऱ्याला पुन्हा सत्कार आणि जळगावला तर वाजे गिजे फटाके प्लॅटफॉर्मवर फोडण्यात आले. आणि म्हणून गोविंद तुम्ही सांगता 4 तास, मी रात्री 1.5 तास झोपलेलं आहे सध्या, आणि म्हणून झोपीत बसल्या बसल्या केव्हा खासदारांना फोन करून लक्षात आलं, फोन करून बोलतोय त्यांच्याशी की मला जर थोडस संधी मिळेल तर मी इथेच झोपून घेतो 15 आणि म्हणून एका ऐतिहासिक निर्णय घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहे. आपण बघितलंय मराठा समाजाची बऱ्या गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणाची मागणी या ठिकाणी होती. गेल्या 4 वर्षापासून आपलं सरकार आलं तेव्हापासून तर क्रांतिकारी मोर्चे या ठिकाणी निघाले, जगाच्या पाठीवर एवढे कुठेही मोर्चे निघाले नसतील, इतक्या शांततेत निघाले नसतील, असे ऐतिहासिक मोर्चे मराठा समाजाने संपूर्ण राज्यभर या ठिकाणी काढले. मागणी तो त्यांच्याकडे आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, रास्त मागणी कोणालाही वाटलं तर खरं सांगतो मी, कारण ही मागणी अनेक वर्षापासूनची 1968 सालापासून त्यांची मागणी होती, आणि असं कुणालाही मागणं वाटलं नव्हतं की देवेंद्र फडणवीस सरकार भाजप सरचं सरकार यांना न्याय देईल म्हणून, पण मागच्या सरकारकडे असंच चाललो, हो हो म्हणायचं काही थांबवतो काय राहतं परत कोर्टात जायचं परत ठेवायचा, परंतु यावेळेला माननीय देवेंद्रजी फडणवीस आपल्या सरकारने अतिशय नियमांचं पालन करून माझा स्वर्गीय आहे नेमला गेला की तो माझ्या नेमलाच नव्हता, कायद्याचं काटेकोरपणे पालन करून सगळ्या तांत्रिक बाजू तपासून त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण परवा त्या ठिकाणी घोषित केलं, विधानसभेमध्ये आपण बघितलं, त्याच्यासाठी जी उपसमिती केली गेली होती मंत्र्यांची 5 लोकांची, त्या समितीमध्ये मी होतो, म्हणजे माझ्या दृष्टीने हे आरक्षण देता ऐतिहासिक आहेच, पण हे आरक्षण देताना या समितीमध्ये तुमचा आमदार होता, तुमचा प्रतिनिधी होता, मी होतो, माझ्या दृष्टीने मला वाटतं ही सुद्धा एक ऐतिहासिक गोष्ट आहे माझ्यासाठी आपल्यासाठी आहे, आणि आज मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलेलं आहे. धनगर समाज आमचा या ठिकाणी त्यांची मागणी आहे अनेक वर्षापासूनची आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, टेस्टचा रिपोर्ट आलेला आहे, केंद्रापर्यंत पाठवलेला आहे, कारण मराठा समाजाला आरक्षण द्यायचं होतं ते SC-BC द्यायचं होतं, सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास होऊन द्यायचं होतं, धनगर समाजाची मागणी वेगळी ST च्या बाबतीमधली, आणि म्हणून त्यांना केंद्रामध्ये जावं लागतं. हा कायदा जो आहे OBC चा SC-BC चा आपण इथे करू शकतो, परंतु धनगर समाजाला जे आरक्षण पाहिजे त्याचा कायदा त्यासाठी आपल्याला केंद्रामध्ये मांडावा लागतो, केंद्राकडे जात मावे लागणार, आणि म्हणून त्या ठिकाणी आता केंद्राकडे आपण पाठपुरावा करतोय, आणि मी तुम्हाला आश्वासित करेल जो उत्तमरावांनी सांगितलं, गोविंदरावांनी सांगितलं, बापूंनी सांगितलं की हा न्याय तुम्हाला आम्ही देणार आहोत, हे सरकारच देणार आहे, देवेंद्र फडणवीस देणार आहेत, आणि या बाबतीमध्ये कोणी मनामध्ये किंतुबंतू सोडले करणार नाही. मुस्लिम समाजाची पुन्हा मागणी आहे, मुस्लिम समाजामध्ये खूप आर्थिकदृष्ट्या मागायचे लोक आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, आणि त्यांची मागणी आहे की याच बेसवर आम्हाला आरक्षण मिळावं,
पुन्हा तुम्हाला सांगेल की या बाबतीमध्ये सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलेला आहे आणि सरकार हे कटिबद्ध आहे की जे जे इकॉनॉमिकली आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे अशा लोकांना त्या ठिकाणी आरक्षण मिळणार आहे. मला वाटतं की या राज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न होते, मग कर्जमाफीचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, आरक्षणाचा प्रश्न असेल, तर एक एक प्रश्न आता सुटायला लागलेले आहेत. आपण काल विधानसभेमध्ये काँग्रेस आठवलेले ते तोंड पाहिल्याच विषय झाले, त्यांच्या तोंडावर कुठे हास्य नव्हतं, कुठे तेज नव्हतं. त्यांना आतापर्यंत असं होणार की आता आरक्षण मिळत नाही आणि आता मराठा समाज आता या सरकारच्या विरोधामध्ये पेटून उठेल, पण झालं नेमकं उलट. आरक्षण दिलं गेलं अतिशय काटेकोरपणे, कायद्याचं पालन करून त्या ठिकाणी देण्यात आलं आणि आपण त्या ठिकाणी बघित असेल की सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक मोठा जल्लोष या ठिकाणी राज्यभर त्या ठिकाणी आपण बघायला मिळालेला असेल. टीव्हीवर त्या ठिकाणी दाखवलं सगळ्या दूर की कशा पद्धतीने त्या ठिकाणी मराठा समाज आणि तरुण जल्लोष करताय. अनेक दिवसाची त्यांची मागणी आहे त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे आणि आपण यावेळी मलाही बघितलं असेल की गेल्या 15 दिवसापासून 8 दिवसापासून जेव्हापासून अधिवेशन सुरू झालं तेव्हापासून किती मोठ्या प्रमाणामध्ये आमची धावपळ सुरू झालेली होती, केवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू झालेली. आपण टीव्हीवर बघत होता, दूरदर्शनवर बघत होता, वर्तमानपत्रामध्ये बघत होता की कशा पद्धतीने या ठिकाणी तुमचा लोकप्रतिनिधी या सगळ्या गोष्टीमध्ये समावेश झालेला आहे आणि म्हणून मला या ठिकाणी यायला उशीर झाला, मला या ठिकाणी तुमच्यामध्ये यायला उशीर होतोय, जास्त वेळ मला तुमच्यामध्ये या ठिकाणी देता येत नाहीये, ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून निवडणुका जरी लागलेल्या असल्या तरी ज्या पद्धतीने मी तुमच्यामध्ये यायला पाहिजे त्या पद्धतीने येत नाहीये, जेवढा वेळ देता आला पाहिजे तेवढा देता येत नाहीये, ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी विनंती करणार आहे. मी असेल का नसेल पण मला आता धुळ्याला जायचं आहे, तिथे महापालिका आहे, मला नगरला जायचं आहे, तिथली महापालिका आपल्याला जिंकायची आहे, मोठ्या जबाबदाऱ्या माझ्याकडे आहे. शेंदुर्णी तर मला वाटतं की तुमच्या भरसेवर मला सोडायला हरकत नाही. अरे तुम्ही इतके कॅपेबल झालेला एक एक जण, तुम्ही सगळी टीम जामनेरला भेटली तर 28-28 गाते येऊन गेल्या, सगळे मिली म्हणणारे सगळे झोपून गेले, 80% मदत आपल्याला मिळाली, काही कठीण नाही. जळगावला आपला तालुका भिडला, आपण भिडलो 75-57 जागा इतिहासामध्ये नोंद झाली आतापर्यंत जळगावच्या, की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जळगाव शहरामध्ये 57 जागा आपण जिंकल्या हे कधी स्वप्नात आम्हाला वाटलं नव्हतं. परंतु आपला तालुका आपली टीम त्या जळगावमध्ये जाऊन बसली आणि हे आपण शक्य केलंय आणि म्हणून आपलं नाव तर अख्या महाराष्ट्रात झालेलं आहे की बाबा जामदेरवाडी आले की कुठे काही करून जातात आणि ही निवडणूक तर मग आपल्या तालुक्यातली आहे, आपल्या शेंदुणीतली आहे आणि म्हणून मला वाटतं तर इथे काही कठीण नाही. गेल्या वेळी आपण बघितलं ग्रामपंचायत निवडणूक आपण जिंकलो, सरपंच आपले झाले, उपसरपंच आपले झाले आणि गेल्या 5 वर्षामध्ये शेंदुणी शहरामध्ये आपण काय केलं, कधी एवढे पैसे आले होते का आपल्याकडे, 10-10 कोटी रुपये नुसत्या भिंती बांधायला आलेत का कधी, रस्त्यांना आलेत का कधी, गटारीला एवढे पैसे आले का कधी, एवढा मोठा रस्ता आपण त्या ठिकाणी करतोय, आजूबाजूने गटारी बांधतोय, सिमेंटचे रस्ते आपण त्या ठिकाणी करतोय, इलेक्ट्रिक पोलसाठी आपण पैसे आणले, आता 2 कोटी रुपये मी गटारी टेंडर राहून गेलं, सगळ्या कॉलनीतल्या गटारींसाठी मी काढले मुख्यमंत्र्यांकडून घेऊन आलो आणि मी तुम्हाला सांगेल की ग्रामपंचायत जाऊ द्या, परंतु आता नगरपालिका झाली की तुम्ही मागाल तेवढा निधी तुम्हाला मिळणार, तुम्ही मागाल तेवढा म्हणाल नाही. जामनेरची अवस्था किती झाली आहे, तर परवा मी 75 कोटी रुपये आणले, आता आमचे अध्यक्ष नगरसेवक म्हणताय कुठे खर्च करायचे, अशी परिस्थिती आमच्याकडे. नगरपालिका नगर परिषदेचा झाली, नगर पंचायतीचा झाली की मान्य मुख्यमंत्री मोदींना सही केली की लगेच पैसे रिलीज होतात. ग्रामपंचायत निकष वेगळे, केंद्राकडून पैसा येतो तेवढाच तो मोजून मापून मिळतो लोकसंख्येवर, परंतु या ठिकाणी नगर परिषद झाल्यावर मुख्यमंत्र्यांकडे मी पत्र ठेवलं, त्यांनी सही झाली की लगेच तिकडे पैसा महिनाभरामध्ये या ठिकाणी येतो. जामनेर आपण बघितलं असेल केवढं मोठं आपण बदललेलं आहे, केवढे व्यापारी संपूर काढले, कसे रस्ते झाले, कशा व्यवस्था त्या ठिकाणी झाल्या, कशा सुधारणा होत आहेत. मला वाटतं माझा एक प्रयत्न आहे की या पुढच्या वर्षापर्यंत जामनेर शहर हे महाराष्ट्रामध्ये नंबर एक सुंदर शहर आपल्याला करून दाखवा. जामनेर शहर मी करतोय आणि आज आपण अतिशय घाई गर्दीमध्ये तुमच्या आग्रहामुळे तुम्ही सगळे पदाधिकारी बसलेला आहात, तुमच्या सगळ्यांच्या आग्रहामुळे आपण 2 दिवसामध्ये ही शेंदुणी
ग्रामपंचायत होती तिचं नगरपंचायतमध्ये रूपांतर दोनच दिवसामध्ये घेतली. दोनच दिवस मला वाटतं राज्याच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदा असं झालंय की इतक्या कमी दिवसामध्ये या ठिकाणी नगर परिषद कुठे तयार झाली म्हणून. आणि आता आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आपल्या गावाचा विकास करायचा असेल तर आता आपल्याला भाजपला निवडून द्यावं लागणार आहे. मित्र मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेल दिल्लीपासून गल्लीपर्यंत सरकार कोणाचं आहे? भाजपच आहे. इथली झेडपी घ्या, इथल्या पंचसमिती घ्या, इथले खासदार घ्या, इथले आमदार घ्या, राज्यातलं सरकार घ्या, केंद्रातलं सरकार घ्या, कोणाचं आहे? हे जे चिन्हगिरी उभे ते राष्ट्रवादी काँग्रेस काय कुठे काय? एक आमदार जर सोडला पारवण्याचा तर त्याचं कुठेच काहीच नाही आहे, काहीच नाही आहे त्यांचे. आणि मग निधी आणणार कुठून? त्यांचं सरकार कुठे? पैसे आणणार कुठून? हा प्रश्न आपण त्यांना विचारा. शेंदुर्णी शहराचा विकास करायचा आहे, शेकडो कोटी रुपये त्या ठिकाणी आणायचे. आपण बघताय सगळ्या मंदिर गावातल्या मंदिराचं रूप पालटतंय, सगळ्या शहराचं रूप पालटतंय. हे कशामुळे झालं? तर हे आपलं सरकार आहे, आपण पैसे आणतोय, तुमचा आमदार या ठिकाणी आहे, तुमचा मंत्री आहे, हे आहे म्हणून हे होतंय. उद्या चुकून मापून जी आता सत्ता आली त्यांना कोण देणार पैसे? कोण रुपये देणार तुम्ही त्यांना? कोण विकास करणार आहे? मी 15 वर्ष झाला मी त्या ठिकाणी नगराध्यक्ष होतो. जेव्हापासून ग्रामपंचायत नगरपालिका झाली तेव्हापासून आपली सत्ता त्या ठिकाणी होती. पण काँग्रेसने अजिताला पवारने एक दमडी सुद्धा मला दिली नाही. भाजपचा आम्ही घेणार नाही. आणि उद्या समजा जर आपला चुकून बापून यांचं सरकार आलं तर यांना मी दमडी देणार होत का? नाही देणार. पण कशासाठी करता आपण हे आता होणं नाही. तालुक्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर जवळपास 95% ग्रामपंचायती आपल्या आहेत. जिल्ह्यामध्ये पाहिलं तर जवळपास 15-17-18 12-13 नगरपालिका आपल्या आहेत. सगळे आपल्या ताब्यामध्ये, सगळे आमदार आपले, MLC आपले, खासदार आपले. मग आपण कशासाठी कशासाठी यांच्या बोलणार विश्वास ठेवताय? यांना काय करू द्या, काय करत शिवगाळ करू द्या, दादागिरी करू द्या, सगळ्या टेम्पररी करू द्या, काही काळजी करू नका. दादागिरी करताय मग आपलं आहे सरकार. आपण आता यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे, यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. आता यांना माहिती आपलं काय होणार आहे म्हणून दारू प्या, लोकांना शिव्या द्या, दादागिऱ्या करा, त्या त्यांच्या कंड्या पकडा. दुसरं काहीच काम करलेलं नाही. आधी तेच करत होते, आता तेच करताय, नंतर तेच करते. पण तू आता परिस्थिती बदललेली आहे. आता ही ग्रामपंचायत सुद्धा तुमच्या ताब्यात नव्हती. ही ग्रामपंचायत सुद्धा तुमच्या ताब्यामध्ये या ठिकाणी नव्हती. आणि म्हणून आता ही नगरपालिका सुद्धा तुमच्या ताब्यामध्ये कोणी देणार नाही. आणि या शेंदुर्णी शहराचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा. मी तुम्हाला सांगेल बाकी प्रश्न मात्र होत राहतील, पण पिण्याच्या पाण्यासाठी 50-60 कोटी रुपयाची 70 कोटी रुपयाची योजना आपल्याला एकमंत करावी लागणार आहे. 70 कोटी लागू द्या, 80 कोटी लागू द्या. सरकार आल्याबरोबर पहिलं कुठलं काम करायचं आहे तर आपल्याला वाघरून पाणी तुमच्या शेंदुर्णीला येत नाही. आपलं सर्वात महत्वाचं काम पिण्याचं पाणी तुम्हाला द्यायचं आहे, शेतीला तुम्हाला पाणी द्यायचं आहे. भागपूरची योजना तुम्ही 15 दिवस वाट बघा, 15 ते 20 दिवस. माननीय मुख्यमंत्री उदय गडकरींच्या कार्यकर्त्यांनी 2000 कोटी रुपयाची योजना पौरला शेंदुरीला आपण डायरेक्ट तापीचं पाणी आपण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न आपण सोडवतोय. इरिगेशन सारखं खातं माझ्याकडे आहे. अहो यांना कोणी 1000 रुपये देणार नाही याच्याकडे नाही लागतात. म्हणून मला वाटतं हा विषय आपण सगळ्या लोकांना सांगितला पाहिजे. मंत्री आपला आहे, आमदार आपला आहे, सरकार आपलं आहे. घ्या तालुक्याचा विकास करून, घ्या आपल्या गावाचा विकास करून, घ्या शेतकऱ्यांना पाणी. हा विचार आपण लोकांसमोर त्या ठिकाणी मांडला पाहिजे. गाळ्या देणं, शिव्या देणं, दारू पिणं, धिंगाणं घालणं हे बंद करा. याच्यामुळे विकास होणार नाही. जामनेरमध्ये तुम्ही बघितलं असेल कसं आपण केलं, जळगावमध्ये आपण त्या ठिकाणी कसं केलं, नाशिकमध्ये मी पालकमंत्री मी त्या ठिकाणी काय केलं. विकासाचा विचार, विकासावर बोला, विकासावर चर्चा करा. लोक आपल्या बाजूने त्या ठिकाणी उभं राहतील. कोणी काही म्हटलं, कोणी औषध उभे राहिले, किती गोष्टा दिल्या तर त्याच्यामुळे काही होणार नाही. हे कोणाच्या पैशानं बोलताय, कोणाच्या पैशा बोलताय याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. त्यांच्या पाठ मागे लागू नका. हे जेव्हा निकाल येतील तेव्हा आपले सबमिट कोणाकडे डिपॉझिटर असतात, कोणाकडे डिपॉझिट जातात म्हणून. आणि म्हणून माझी आपल्याला या प्रश्नाची विनंती आहे की अनेक विषय
अनेक विषय या ठिकाणी आपल्या शहरामधले आहेत, अनेक विषय या ठिकाणी. आता मी विषय करतात, मी आता जर आपण बघू लागलो मी तारीख घेतली माळी समाजच्या मंगल करण्याची, मराठा समाजाला मी 125 कोटी रुपये एकेका मंगल, मी 20 समाजांना त्या ठिकाणी पैसे दिले, 20 मंगल करायला बांधले गावामध्ये, 20 मंगल करायला बांधले. ज्याने मागितलं त्याला, पण हे का शक्य आहे तर ते नगरपालिका झाली म्हणून शक्य आहे. मराठा समाजाचा मला विषय माहिती आहे, आपण बारी समाज मंगल करायला गेलो, आपण त्या ठिकाणी माळी समाज मंगल करायला गेलो, आपण विदर्भ समाज मंगल करायला त्या ठिकाणी करतोय, ते सुरू केलेलं आहे. मराठा समाज एवढा मोठा असून सुद्धा अनेक वर्षापासून इथे मदत करण्याची मागणी, मुस्लिम समाज एवढा मोठा संघ आहे, तुम्ही जामलेला जाऊन बघा. अख्ख्या जळगाव जिल्ह्यातली मी महाराष्ट्रात सांगेल तुम्हाला की तालुक्याच्या ठिकाणी कुठे असे मंगल करायला नसतील तसे मुस्लिम समाजाचे मी 4 मंगल करायला बांधले, कोटी कोटी रुपयांचे बांधलेले 4 मंगल करायला बांधले. मराठा समाज मंगल करायला तुम्ही जाऊन बघा जळगाव रोडला, तेवढं मोठं उभं राहिलं जातं त्या ठिकाणी. शेंदुर्णी शहरामध्ये मी तुम्हाला आश्वासित करेल की मराठा समाजाला सुद्धा मोठं मंगल करायला आहे, ती कुठे नसेल जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये. जामनेरच्या बरोबरीचं कार्यालय तुम्हाला मी त्यांनी मानून देणार आहे. इतर समाज असेल आमचे, त्यांना काय वाटतंय, साहजिक आहे, लग्न या वाजा की आम्ही तेच रस्त्यावर बसतो, त्याच गटारी वाजतात, ते डुकरं पळतात, तेच कुत्रे पळतात, तेच आमच्यावर पाणी उडतं, आंद्रे भट्टी आंद्रे वांग्याची भाजी आंद्रे वरण आंद्रे किती दिवस आपण करायचं. चांगलं मंगल करलं असलं पाहिजे, चांगल्या ठिकाणी घरचं लग्न लागलं पाहिजे. आणि म्हणून तुमच्या सांडोळी शहरामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगेल, तुम्ही मागणी करा, काही आपला काळ नाही पैशांचा, तुम्हाला तेवढी मंगल करायला मी त्या ठिकाणी मागू देईल. तेली समाज असेल, सगळे श्रीकृष्णा सगळे मुस्लिम समाज आहे. मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या गावातला जी 100 घर आहेत त्या समाजाला सुद्धा मंगल करायला मागतो, तुम्ही जाऊन बघा काय केलं त्या ठिकाणी. पण नगरपालिका आपली असली पाहिजे, सत्ता आपली असली पाहिजे. आणि मला एवढा विश्वास आहे की शेंदुर्णी शहरातले जे जे कामं आता मला ग्रामीण रुग्णालय करायचंय, बस स्टँड मी तर दाखल येऊन बघा, विमानतळासारखं बस स्टँड बांधतोय मी, 18 कोटी रुपये आणले, काम चालू आहे, एक 4 महिने जाऊन बघा मी त्या ठिकाणी काय होणार आहे. पोलिस स्टेशन बांधलं, तहसील कचेरी बांधली, सगळे कॉम्प्लेक्स बांधले, नगरपालिकेचं ऑफिस, तुम्ही आता पंचायत समितीमध्ये जाता तिथलं ऑफिस सगळं आपण बदलून टाकलं, तिथल्या झेडपीच्या शाळा, उर्दू शाळा, मराठी शाळा, मुलींच्या शाळा सगळ्या 5 करून टाकलेल्या आहेत. हे सगळं चित्र आपण बदललं की त्याचं कारण होतं की नगरपालिकेमध्ये आपली सत्ता आहे, वरती आपली सत्ता आहे. आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी वचन देणार आहे, तुम्हाला अभिमान वाटेल, तुम्हाला आपल्या शहरावर गर्व वाटेल, असं शेंदुर्णी शहराचा चेहरा मोहरा मी तुम्हाला बदलून टाकतो, तुम्हाला बदलून टाकतो. फार वेळ मी यासाठी घेणार नाही, पहिल्या वर्षामध्ये तुमचा विश्वास बसणार नाही असं शेंदुर्णी शहराचं मी रूप पाठवून टाकेल. पहिल्या वर्षामध्ये विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहे, नाही झालं तर त्यावेळेला मला विचारा का भाऊ तुम्ही शब्द दिला तर कुठे झालं शेंदुर्णीचं काय म्हणून, मी हे सांगेल तुम्हाला, तुमचं शत्रू जाणार नाही. त्यावेळेला तुम्ही मला विचारा की शेंदुर्णी शहरात तुम्ही काय केलं, परंतु माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, यावेळेला नम्र विनंती आहे, काहीही करा यावेळेला, ही सत्ता आपली आहे, ही सत्ता आपल्याला शेंदुर्णी शहराच्या विकासासाठी आणायची आहे, या गावासाठी आणायची आहे, या गावात राहणाऱ्या लोकांसाठी आणायची आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडत आहे, अंडरग्राऊंड गटारी आपल्याला करायच्या आहेत, ड्रेनेजच्या व्यवस्था आपल्याला करायच्या आहेत, दिवाबत्ती व्यवस्थित करायची गावातली, रस्ते व्यवस्थित करायचे आहेत, मंदिराची व्यवस्था पण आपल्याला नीट करायची आहे, संरक्षण भिंती आपल्या सगळ्या होत आहेत अजून अपूर्ण आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत. तुमचा विश्वास होता का गावामध्ये एवढ्या संरक्षण भिंती होतील म्हणून, कधी कधी होता एवढ्या 8 कोटी रुपये येतील, 25 लाख 20 लाख म्हणजे असं वाटेल लोकांनी वा काय म्हणलं मग बोट कट्टा होईल. आज आपण 10 कोटी रुपयाच्या संरक्षण भिंती तुमच्या गावामध्ये बांधतोय, सगळ्यात कट करून टाकला तरीला आपण. मी तर कधी किंवा गाव वाहून पुरामध्ये समजा शेवटचा कधी काटचा भाग सगळे लोक विचारले राहते जीव विमासाचे पुराला म्हणजे पावसाळ्यामध्ये, परंतु आज आपण एवढ्या मोठमोठ्या भिंती त्या ठिकाणी बांधतोय हे सरकारनं म्हणून ठिकाण. मी मंत्री आणि त्याच खात्याचा मंत्री आहे की मी फटाफट पैसे काढून तुझं घ्या. नेरीला पाहिलं का तुम्ही पुलाच्या घालून जा म्हणतात तिकडे इकुरवाडी का किती कोटी रुपयाची पण भिंत बांधली, तिथं असं वाटत वापरले पुराला तर कवा आहे अर्धा गावा उन्हून गेली असेल. आज अख्ख्या तालुक्यामध्ये जिथे जी आवश्यकता आहे त्या सगळ्या भागांमध्ये मी संरक्षण निधी बांधून घेतोय. आणि म्हणून मला वाटतं की या विकासामध्ये आपण कुठे मागे राहता कामा नये, कुठे राहता कामा नये, अनेक गोष्टी बोलचे घराचा प्रश्न आहे, प्रत्येकाला घर द्यायचं आपल्याला पुढच्या 2 वर्षामध्ये वर्षभरामध्ये प्रत्येकाला, ज्याला घर नाहीये ज्याचं पक्कं घर नाहीये त्याला त्या घराला 3 लाख रुपये मिळणार आहे. प्रत्येक माणसाला घर द्यायचं आहे, प्रत्येक माणसाला शौचालय द्यायचं आहे, प्रत्येक माणसाच्या घराला गॅस द्यायचा आहे. या सगळ्या आपल्या केंद्राच्या योजना आहे, या सगळ्या आपल्या राज्यातल्या योजना आहे. माननीय देवेंद्रजी नेतृत्वाखाली कसं काम चाललंय आपण बघतात. काल अख्ख्या देशाने एवढं मोठं कौतुक केलं देवेंद्रजींचं की याला म्हणता भारत 70 वर्षामध्ये जो कोणी न्याय देऊ शकला नाही कोणताही मुख्यमंत्री,
तो न्याय देवेंद्र फडणवीसांनी काल मराठा समाजाला याच्याकडे दिलेला आहे. तेव्हा माझा म्हणजे आम्हाला अभिमान वाटतो की एवढा बुद्धिवान, एवढा हुशार, एवढा चालाक आपल्याला मुख्यमंत्री मिळालेला आहे. गोव्याने लहान आहे, सगळ्यात लहान मुख्यमंत्री आजपर्यंतचा. परंतु बुद्धीने मी सांगेल, सगळ्यांनी मान्य केलेलं आहे, वर्तमानपत्र तुम्ही वाचतो की सगळ्यात चाणाक्ष माणूस, सगळ्यात हुशार माणूस, कॉम्पिटेंट वर्ग असलेला माणूस असा आपला मुख्यमंत्री आपल्याला मिळालेला आहे. मोदी सारखं नेतृत्व आपल्या देशामध्ये मिळालेलं आहे आणि म्हणून अख्खा देश आज भाजपच्या मागे उभा आहे. अख्खं राज्य, मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं की या राज्यामध्ये काय 20 ठिकाणी मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे, कर्नाटक आणि पंजाब हे दोन राज्य सोडले तर काँग्रेसचा मुख्यमंत्री कुठेच नाहीये. राष्ट्रवादीच काय फक्त इथे एवढे कटरा मध्ये टुंटू आहे, कुठे काय हे डब्यातले मेडूक आहे, हे इथेच आहेत. आणि आता त्यांचं काय चाललं तुम्हाला माहिती असेल, तुम्ही दोन दिवस झाले माझी मुलाखत पहिली असेल टीव्हीवर कसं चाललं आहे. आता कोण मध्ये कोण बाहेर काही सांगता येत नाही काय होईल किंवा काय होईल आणि हा पक्ष किंवा उडेल हे काही सांगता येत. आणि त्यामुळे मला वाटतं याच्यावर काही विश्वास ठेवू नका. याचं चिन्ह कोणतं आहे, कोणत्या पक्षाचे सध्या वाटून घेतलं बघा ना, हे चांगलं आहे तुमच्याकडे, आता फारच चांगलं आहे. नाही पण आमचे दादा कोणत्या पक्षाचे सध्या, त्याचा पक्ष मी सध्या समजत नाही. जर महिन्याला काही इकडून तिकडे बातम्या द्यायचं, मी इकडे मी तिकडे तो तिकडे हा इकडे, यांचा पक्ष यांना नेट माहित नाही. आणि मला वाटतं की आता यांचे दिवस संपलेले आहेत. आता फार यांच्यावर विश्वास ठेवू नका. लोकांना आपली भूमिका समजा, रात्रीचा दिवस करा, 9 तारीख आपली आहे. आज दिवस अगदी पूर्ण रचना आपली करा, घरा घरामध्ये जा, माणसा माणसापर्यंत जाऊन पोहोचा, एकेका मताचा हिशोब करा, कुठे गेलाय, काय बाहेरगावी आहे, कुठून आणायचं आहे, काय मुंबईला आहे, गुजरातला आहे, सुरतला आहे, जिथे असेल तिथून आपल्याला मत आणायचं आहे. फोन करा, आजकाल मोबाईलची व्यवस्था आहे. आपल्या मतदारांना बोलून घ्या, आपल्या कुटुंबियांना बोलून घ्या, शेजाऱ्यांना बोलून घ्या, मित्रांना बोलून घ्या. आणि 80-90% मतदान या गावामध्ये कसं होईल हे आपल्याला बघायचं आहे. मुस्लिम बांधवांना पुन्हा मी विश्वास देईल की आता बंद करा. तुम्ही बघितलं जामनेरला, अहो 8 नगरसेवक सगळे भाजपचे, कोण एक मुस्लिम नगरसेवक काँग्रेस राष्ट्रवादी निवडणूक द्यायला तयार नाही, एक पण नाही, 100% सगळे. मुक्ताईनगरला विचारा लक्षात येईल ना, त्यांच्याकडे 707 नगरसेवक सगळ्या भाजपचे निवडून आलेले. आता कुठे राहिलं, तुमची वोट बँक होती की काळी दलित बांधव आमचे सगळे आमच्याकडे, आता कुठे त्यांच्याकडे. आता काँग्रेसची राष्ट्रवादीची वोट बँकच सुटलेली आहे. आधी कसं मुस्लिम दलित म्हटलं की 50% चाललंय, आपलं कामच राहत नव्हतं, काहीच राहत नव्हतं. आता ती परिस्थिती बदललेली आहे, आता वोट बँक तुमची राहिलेली नाही, त्यामुळे आता तुमचं काहीच राहिलेलं नाही. आणि म्हणून जामण्यासारख्या ठिकाणी 80% मतं भाजपला त्या ठिकाणी पडत आहेत. इथे सगळे नगरसेवक आमचे मुस्लिम समाजाचे या ठिकाणी आलेत, पदाधिकारी आलेले आहेत, उपनगरसेवक आमचे ते आलेले आहेत, कोऑप मेंबर आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत, मुक्तानगर येथील जळगाव नगरसेवक निवडून आलेले आहेत. आता हा तुमचा जो एक मोठा वोट बँकेचा भाग होता, एक वोट बँक होती, ती सगळी आता तुमची तुटलेली आहे. आतापर्यंत कसं सांगितलं, मुस्लिम एरियामध्ये आपण जातच नव्हतो, तेही आपल्याकडे येत नव्हते. कुठे यायचे, पौरला बघा तुम्ही. आता मुस्लिम नगरसेवक आपले निवडून आले सगळे, प्रदीप शेठ मिमी करायचा, कशावर भरायचा की गावामध्ये 40% मुस्लिमच आहे, 10% बी आम्ही धरतो मॅडम, तुम्ही तिकडे कुकडे बोबडे फिरावर भरत होती तुमची. पण आता मुस्लिम समाज सगळा आपल्याकडे आलेला आहे, दलित समाजाचे सगळे कार्यकर्ते आपले निवडून येत आहेत. आणि म्हणून आता तुमच्याकडे काही राहिलेलं नाही, उलट परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. आता सगळा मुस्लिम समाज आमच्याकडे, सगळा दलित समाज आमच्याकडे आहे. आणि म्हणून तुम्हाला आता कुणी थारा देणार नाही. तुम्ही काही सांगा, आता शाळेत लावतो सांगा, शिपाई करतो सांगा, का मास्टर करतो सांगा, कोणी लोकांचा विश्वास राहणार नाही. कारण लोकांचे 5-5, 7-7 वर्ष येऊन पैसे घेतले, तेच काय फिरतं बोबडं फिरतात, तेच परत फिरतात ना. आता ती परिस्थिती गेली, तुला शाळेत लावतो, तुला कोणी करतो, तुला मास्टर करतो, तुला शिपाई करतो. आता लोकांना सगळ्यांना कळलेलं आहे की जे लागलेले बिचारे 10-10 वर्ष 8-8 वर्ष त्यांचे पैसे पण भेटत नाहीये, त्यांना 1 रुपया पगार भेटत नाहीये. ते शिवाने फिरतात, शिवाने फिरताय, जे पैसे घेतले ते बी परत देता नाहीये. त्याच्यामुळे आता कोणाचा विषय तुमच्या राहिलेला नाही. एकच असं तुमच्या करत होत, शाळेत लावतो चाल, शाळेत लावतो चाल. आता ते काही राहिलं नाही, राहिलं का आता कोणाले म्हणता की शाळेत लावतो. आणि म्हटलं मी लोकांचा विश्वास आहे का, लोक तपास करता पुढे म्हणत राहा. त्या मागच्या लावपर्यंत 10 वर्षाने तू फिरतो त्या मागे, मग मला सांग काय करत होत. मित्र आता या भूल सापाच्या बंद पडलेल्या, एकाच गोष्टीवर त्यांनी राजकारण केलं, शाळेत लावतो, शाळेत लावतो, शाळेत लावतो.
कारण ते बंद पडलेलं आहे. आता शाळेतले मास्तर बी मला गुप्त घेऊन सांगतायत, शाळेतले मास्तर बी मला गुप्त घेऊन सांगतायत, ते काळजी करू का तुमच्या. आता पगार घेतलेलं का नाही अवशे, कारण पुढे विधानसभा आहे तर आम्ही घेला पडेल पगार. विधानसभेचे पगार लागेल ना, मग आता अर्धा घेतो पुरा घेऊन खर्च असं लागेल पण थोडं तुम्हाला जोड. मला वाटतं आता अशी लोकांची दिशाभूल करून तुम्हाला राजकारण करता येणार नाही. आता विकासाचं राजकारण होणार आहे, विकासाचं राजकारण आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, विशेष करून म्हणजे तरुण कार्यकर्त्यांना मित्रांना विनंती आहे की आता आपण 9 दिवस अजिबात आराम करू नका. पूर्वीची परिस्थिती ग्रामपंचायत वेगळी होती. उत्तम भाऊ प्रकाश आहे कुठे, आता आपण सगळे एकत्र आहोत. मागच्या वेळेला होते उडते होते थोडा राग होता होता, पण आज आपण सगळे एकत्रित झालेलो. मला बघताना फार आनंद होतो, या ठिकाणी खूप बरं वाटतंय की आम्ही सगळ्यांना एकत्रित आहोत. झालं होतं थोडाफार दिशाभूल करण्यावरती यशस्वी झाले होते. उत्तमराव आमच्या रागा पडलेले होते, प्रकाशन आमच्या रागा पडले होते, बरोबर प्रकाश परंतु ते आमचे नेते आहेत, माझे आधीपासून पक्षामध्ये आहेत. पक्ष सोडला त्यांना भाग नव्हता, पण राग त्यांचा माझ्यावर होता, पक्षावर होता. इथे स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये कार्यकर्त्यामध्ये थोडी तू मी होती, परंतु त्या ठिकाणी आज आम्ही सगळेजण एकत्रित झालेलो. आता आम्ही सगळे एक संघ, हाताची पाची बोटे एकत्र केली बुक्कातले की कसा लागतो, तशी आज आमची परिस्थिती आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना मी विनंती करतो की पुढचे येणारे 7-8 दिवस आपण सगळ्यांनी कष्ट करा, मेहनत करा, रात्रीचा दिवस करा, अतिशय शांततेमध्ये. कोणाला किती दारू पण ढिंगाणा करू दे, आपण आवाज म्हणत मार तू मोठ्या बापाचा चालले तू जोर करू दे त्यांना. असं करून लोक मतदान देत नाहीत, लोकांनी तुमची किंमत त्या ठिकाणी कळते. काही शिविगाळ करू नका, काही दादागिऱ्या करू नका, प्रत्येक घराघरामध्ये जाऊन लोकांना आपली भूमिका पटवून सांगा, विकासाच्या बाजू आपली सांगा, विकासाचं राजकारण आपण त्या ठिकाणी करावं, एवढीच विनंती मी आपल्याला प्रसंगी करतो. आता मला पुन्हा इथून धुळ्यात जायचंय, पाचोरीला पासून धुळ्यात जायचं, धुळ्यात नगरला जायचं, नगरवर रात्री 1-2-3 वाजता नाशिकला जायचंय. उद्या कळवणचा मोठा 1.5-2 लाख लोकांचं आरोग्य शिबिर त्या ठिकाणी आपण ठेवलं आहे आदिवासी भागामध्ये. उद्या मुख्यमंत्री मोदी त्या शिबिराला येत आहेत, रामेश्वर 8 दिवस बसलेल्या कळवणमध्ये, पण तिथून मी पुन्हा धुळ्याला येईल. पण मी अजून मध्ये 2-3 वेळा आपल्याकडे नक्की येईल, पण तोपर्यंत सगळी जबाबदारी आता ही तुमची आहे. तुम्ही आमदार आहात, तुम्ही मंत्री आहात असं समजा आणि निवडणूक लढा आणि ती जिंकून दाखवा. जिंकल्यानंतर आपल्याला सभा घेऊन आलो, 1-2 दिवस सभा मोठ्या होतील, सभा होणार नाही असं मी चालला तर चाललो नाही. मी तर 2-3 वेळेस म्हटलं प्रकाश, पण पूर्ण असं एका दिवसात असं वेळ आपल्याला मिळणार नाही, संपूर्ण होणार नाही. आणि मला वाटतं त्याची गरजही नाही, त्याची गरजही नाही, कारण तुम्ही सत्ताधारी पक्षाचे लोकांत सगळे कार्यकर्ते आहात, तुम्ही सगळे तुल्यबळ आहात. तुम्ही तर म्हटलं पाहिजे भाऊ तुम्ही येऊन जाणार तिकडे महाराष्ट्र सांभाळा, तुमची गरज नाही आम्हाला, आम्ही निवडून दाखवतो. आणि तशी परिस्थिती आहे तिथल्या सगळ्या पक्षाच्या पहिल्या सगळे कार्यकर्ते आहेत ना, हे एवढे तुल्यबळ आहेत की जळगाव निवडून आणतात, ते नाशिक निवडून आणतात, जामनेर निवडून आणतात, मग तुमच्या शेंदुर्डीमध्ये काय करू. हे निवडणूक आपल्याला लढायची आहे, जिंकायची आहे. आणि मला असं नको 17 पैकी 12 आले, 17 पैकी 10 आले, 18 पैकी 9 आले, हे आपल्याला अपेक्षितच नाही. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, पूर्ण ताकद आपल्याला लावायची आहे, सगळी ताकद पण आला लावायची आहे. आणि या ठिकाणी 18 च्या 18 जागा 100% ते रेकॉर्ड आपण महाराष्ट्रामध्ये केलं की सर्वच्या सर्व जागा जामनेरला आपण आणल्यात, त्याच रेकॉर्ड आपल्याला पुन्हा तोडायचं आहे आपलं. आणि शेंदुर्डीमध्ये 100% जागा आणून आपल्याला या विजय करायचे आहेत, एवढंच आव्हान मी आपल्याला या प्रसंगी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.